एक मे महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात स्फोट घडवून केलेल्या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. हिंसेच्या मार्गाने लोकशाही संविधान उलटून टाकण्याचे देशविरोधी षडयंत्र करणाऱ्या या माओवाद्यांचा हिंदूवादी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या भूसुरुंगातील स्फोटात काल शीघ्र कृती दलाचे 15 जवान शहीद झालेत. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र व्यक्त करण्यात येतोय. सर्व हिंदुत्ववादी संघटनेकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे, पण प्रश्न असा आहे की या हल्ल्याच्या निषेधार्थ इथं जमलेल्या सर्वांना या माओवादाला आपण किती दिवस असं टॉलरेट करायचं आणि या हल्ल्यांचे निषेध आपण कधीपर्यंत नोंदवायचे. आज आपण खेड्यापाड्यामध्ये जर का गेलो, सामान्य विदर्भाच्या बाजूला, मराठवाड्याच्या बाजूला, खास करून अशा भागांमध्ये जिथे माओवादाचा संपर्क सरळ येतोय, तिथल्या लोकांना जरी आपण जर विचारलं ना माओवाद ही संकल्पना काय आहे, तर नेमका माओवाद म्हणजे काय आहे, नक्षल समर्थक कसे निर्माण केले जातात आणि नक्षल समर्थक निर्माण होतात तरी का, आणि आपला देश जो सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानमध्ये जाऊन करू शकतो, जो आपला देश दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतो, तो इतके वर्ष झाले या माओवादाच्या बाबतीत आतापर्यंत असं कुठल्याही प्रकारची स्ट्रिक्ट ॲक्शन का घेऊ शकलेला नाही.